आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगेल सर, एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला आज बघायला मिळालं. शक्ती प्रदर्शन वगैरे नाही आहे, हे लोकांचं प्रेम आहे, लोकांचा विश्वास आहे, आपल्या आमदारावरचा विश्वास आहे. ज्या प्रकारे आमदारांनी लोकांमध्ये जाऊन काम केले गेले 2.5 वर्ष आणि त्याच्या अगोदरचे एक टर्म, हे त्यांचं प्रेम आहे, हे त्यांच्याबरोबरची अटॅचमेंट आहे, ही लोकांवरचं जे यांचं प्रेम आहे आणि यांच्यावरचं लोकांचं जे प्रेम आहे. आज 15 दिवस आमदार नव्हता या ठिकाणी, पण तरी देखील आमदारांना भेटण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी, हे कोणाला फोन करून बोलवलं नाही, कोणी पैसे देऊन बोलवलं नाही, आज स्वयंस्फूर्तीने उत्साहाने लोकं जी आहेत ही या ठिकाणी आली आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आले आहेत की कोणी त्याची कल्पनाही देखील करू शकत नाही. पण सर, दुसरीकडे बघायचं तर मोठ्या प्रमाणात विरोध देखील आपल्याला होताना बघायला मिळाला होता. अशात शिवसैनिकांची कुठेतरी मणधरणी जी करण्याचा प्रयत्न होणार का? नक्कीच. आज ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे कशासाठी झालं, हा उठाव कशासाठी झाला, काल मुख्यमंत्री मोदींनी देखील सभागृहामध्ये उलगडून सांगितल्या सगळ्या गोष्टी की हे कशामुळे झालं. संघटना वाचली पाहिजे, कार्यकर्ता वाचला पाहिजे, कार्यकर्ता आपल्या पायावरती उभा राहिला पाहिजे, तरच संघटना पुढे जाईल. त्याच्यासाठी हा उठाव झालेला आहे. आज हळूहळू लोकांना कळत आहे, कार्यकर्त्यांना कळत आहे. आज कळल्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, हे काय कार्यकर्ते वेगळे फक्त काय प्रकाश सुर्वेंचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाही आहेत, हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत. पण दुसरीकडे बघायचं तर मोठ्या प्रमाणात राजीनामे देखील शिवसेनेमधनं होताना बघायला मिळतात. कितीही लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. आता आज या ठिकाणी जर बघितलं या लोकांना, तर उद्या काढणारच आहेत मला वाटतं. लोक नकोच आहेत. जे 30-35 वर्ष शिवसेना वाढीसाठी काम केले असे लोक आता नको आहेत मला वाटतं संघटनेमध्ये. त्यांना ताबडतोब काढा. पण पर्याय काय असेल मग यापुढे? नाही, पर्याय नाही. आज जे आहे, आज या सगळ्या लोकांनी जे काम केलं आहे, आज सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, हे लोकांसाठी जे आहे ते सरकार याच्यापुढे काम करेल. पण पक्ष पण महत्त्वाचा असतो, मग अशात तुम्ही दुसरा पक्ष उभा करण्याचा प्रयत्न कराल? पक्ष आम्ही कुठे बोलतो आहे की दुसरा पक्ष, पक्ष शिवसेनाचा आहे, सगळे शिवसैनिकच आहोत. आजही शिवसेनेमध्ये बघा सगळे लोक, सगळ्या फिरून बघा. पण कोण म्हणतंय का इकडे तुम्हाला? बरोबर आहे. अंतर्गत विरोध जो आहे तो वाढताना दिसतोय, मग अशात कुठंतरी काहीतरी तडजोड व्हावी, कुठंतरी मधला मार्ग निघावा यासाठी काही प्रयत्न काढायचा असेल तर कोणीतरी त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ना. साहेब, आमची एक विनंती आहे. मी पहिला शाखा प्रमुख म्हणून राजीनामा द्या, तू आपल्या आमदार साहेबांना मंत्री झाले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.